माझ्या सोबत डिवोर्स झालाय का? ए मूर्ख, तुला कोणी सांगितलं असं? नाही नाही, मी ती सिरियल पाहत होती ना, त्याच्या रेफरन्सने सहज गेस मारली. कोणतं चॅनल होतं? थांब, बंदच करायला सांगतो आईला. इतकं काही नाही हो, लगेच फोन लावू नका, तुम्ही ना फार लोड घेता. काही नाही, मला जरा चेंज पाहिजे म्हणून आपल्या पलीकडच्या आईतल्या रूमवर राहतो मी. येईन 2-4 दिवसांनी. बाबा, तुमचं ऑक्युपेशन काय आहे? देतो फॉर्म, परत परत नको विचारू. फॉर्म साठी नाही हो, मीच विचारते. त्याला काय म्हणतात मराठीत? हा, उपजीविकेसाठी तुम्ही काय करता का? हा प्रश्न अचानक. पहा, म्हटलं ना, तुम्ही फार लोड घेता. अरे, त्या कमलनाथचा फोन का उचलत नाहीये तू? तो चुतिया मला सारखा फोन करतोय. हिला घरी सोडून ये. आलोच. हे नदे सरिते, चला. कासव दादा, परंपरा म्हणजे काय? अबब, काय खतरनाक प्रश्न विचारलायस तू. बघ, फुगा पण घाबरला. घाबरू दे, तू सांग, साध असलं तरी सांग. खतरनाक प्रश्नाला खतरनाक उत्तर असायलाच पाहिजे असं काही नाही. निशाचीच पोरगी तू. अग, एका पुढे एक असतं ना. म्हणजे बघ, पंजोबांचं आजोबांकडे येतं, आजोबांचं बापाकडे, आणि बापाचं आपल्याकडे, आणि आपल्यापासून पुढे म्हणजे ही गोदावरी आहे ना, तस. गोदावरी? अग, हे बघ ना, किती वर्षापासून वाहतेच आहे, तशीच परंपरा वाहते ग. म्हणजे तू जर त्र्यंबकेश्वराच्या डोंगरावर जिथे गोदावरी उगम पावते ना, तिथे जाऊन जर एक फूल टाकलंस ना, तर ते तिथून खाली त्र्यंबकेश्वरला येईल, मग सोमेश्वरला येईल, आणि मग तिथून नवशा गणपतीला येईल, आणि मग तिथून पुढे. नवशा गणपतीला टाकलं फूल तर इथेपर्यंत येईल ना? हा, येईल ना. हा, तर कुठे होतं फूल आपलं? नवशाला. हा, म्हणजे हा मग नवशा पासून इथपर्यंत येईल, आणि इथून पुढे कुठे 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 जात पुढे समुद्राला मिळेल. म्हणजे काय होईल सांग बरं? परंपराने ते फूल पुढे 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 जाईल. शाबास.